हे प्रकरण असं आहे त्यातील जो मयत आहे अनिल पिंपळे याचे अनैतिक संबंध असल्यामुळे त्याची जी मिसेस आहे आणि त्यांचे दोघांचे भांडणं झाले तिला सांगा आणि ते झाल्यानंतर तिने त्याच्या मायेने सांगितलं त्यामुळे त्या दिवशी आंबेवळ येते हे राहत होते तिथे आंबेवळला तिचे आई वडील आणि भाऊ मेवण्या म्हणजे जे आता मयताचे मेवणे आले आणि त्यांचे मारामारी भांडण झालं तिथे हातापाय म्हणजे त्यांच्या भांडणं झालं भांडणामध्ये सासूने त्याच्या मेवण्याने आणि सासऱ्याने मारहाण केली त्यात त्याचं कॅप्चर केलं लाकडे दांड्याने मारून मेवण्याने आणि हे झाल्यानंतर हे निघून गेले परत ते एक लहऱ्यावरून आले होते त्यांचं आणि हे झाल्यानंतर परत ही मंडळी इकडची याचे भाऊ आणि हा अनिल वगैरे त्याचे भाऊ त्यांना जाब विचारा एक लहऱ्याला गेले पण तिथे पण त्यांनी मग ह्या सासू सासरे आणि त्यांची जी तिथली मंडळी आहे त्यांना मारहाण केली ह्या मारहाणी झाल्यानंतर आमच्याकडे ज्या वेळेला एम आर टी सी वाळूचे ते लोक आले 10 तारखेला त्यावेळेला एकमेकांविरुद्ध परस्पर गुन्हे दाखल आहेत तिने जी जेवढी नावं सांगितलेली ती आपण इथे घेतलेली आहे त्या गुन्हा दाखल केल्यानंतर तो गुन्हा क्रमांक 571 572 त्यामध्ये 325 324 506 504 वगैरे 34 प्रमाणे कलम दाखल असून गुन्हे दाखल आहेत आणि त्याच दरम्यान हे दोन्ही पार्टीचे जे लोक आहेत त्यांना इथे ॲडमिट केले घाटीमध्ये आणि उपचार चालू असताना जो अनिल आहे त्याचा तो मय झाला त्याच्यामध्ये मय झाल्यानंतर मग त्यात आपण कलम वाढवून 302 एमएलसी आल्यानंतर 302 आणि जे काय त्याच्या महिलेने जी नावं घेतली ती त्या लोकांनी मारहाण केली होती त्याप्रमाणे आपण गुन्हा दाखल केलेला पोलीस त्याचा तपास करत आहेत आणि यामध्ये जे काही दोषी आहेत त्याच्यावरती पोलीस कठोर कारवाई करतील कुणालाही याच्यामध्ये सोडणार नाही आणि योग्य ती प्रतिबंधक कारवाई करण्यात येईल लगेच पण